जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी तिरंगा असावा याकरिता सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने केंद्रीय पुरातत्व खात्याकडे केलेल्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश आले. रविवारी सुप्रसिद्ध ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. यावेळी पोलीस बँडने राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. सह्याद्री प्रतिष्ठानचे सुमारे 5,000 सदस्य जंजिरा किल्ल्यावर जमले होते. यावेळी आमदार संजय केळकर, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पुरातत्व खात्याचे अधीक्षक बिपिनचंद्र नेगी, सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज सरखेल रघुजीराजे आंग्रे, मुरुड नगराध्यक्षा स्नेहा पाटील आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना खासदार संभाजीराजे भोसले म्हणाले की महाराष्ट्रातील 45 किल्ल्यांपैकी 10 किल्ले हे प्रथम संरक्षित करून त्यांचे पुनर्निर्माण करण्यासाठी व हरवलेले गतवैभव मिळवून देण्यासाठी नुकतीच मी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव दीपेन मिश्रा यांची भेट घेतली. या निवडलेल्या 10 किल्ल्यांवर रायगड किल्ल्याच्या पॅटर्नप्रमाणे विविध विकासकामे करण्यात येऊन पूर्वीचे गतवैभव प्राप्त होणार आहे. यासाठी प्रधान सचिव यांनी विशेष मान्यता दिली असून येत्या काही काळात येथे सुद्धा विविध कामे सुरू झाल्याची आपणास पाहावयाला मिळतील असे प्रतिपादन केले. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने जंजिरा किल्ला संभाजीराजांना जिंकून देण्यासाठी बहुमूल्य मदत करणारे वंशज यांचा शाल श्रीफळ व फ्रेम देऊन सत्कार करण्यात आला. रायगड माझ्यासाठी अमोल कुमार जैन, मुरुड. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.